राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सवाची तयारी पूर्ण. मातृतीर्थ सिंदखेड राजामध्ये 12 जानेवारीला लाखो जिजाऊ भक्त होणार दाखल. 12 जानेवारी 2019 ला सिंदखेड राजा जिजाऊ सृष्टीवर राष्ट्रमाता जिजाऊचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. जिजाऊ सृष्टीवर स्टॉल लावण्यात आलेले आहेत, बॅनर लावलेले आहेत. संपूर्ण राजवाडा आणि जिजाऊ सृष्टीवर लाइटिंग लावून रोषणाई करण्यात आलेली आहे. 12 जानेवारी 2019 ला सिंदखेड राजा जिजाऊ सृष्टीवर राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मी उभा आहे सिंदखेडा येथील जिजाऊच्या जन्मस्थळाच्या ठिकाणी. 12 जानेवारी रोजी या ठिकाणी लाखोंचा जिजाऊ भक्त मा जिजाऊंच्या दर्शनासाठी येणार आहेत. बॅरिकेड्स लावलेले गेले आहेत, प्रशासन सज्ज आहेत आणि या जिजाऊ भक्तांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने योग्य ती काळजीसुद्धा घेतलेली आहे. या ठिकाणी येऊन लाखो जिजाऊ भक्त मा जिजाऊंचं दर्शन घेणार आहेत आणि खास विशेष म्हणजे जिजाऊ सृष्टीवरसुद्धा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या ठिकाणी संभाजीराजे भोसले, उदयनराजे भोसले आणि बाबाराजे भोसले हे सुद्धा या कार्यक्रमाला येणार आहेत. आणि विशेष म्हणजे सिने टी व्ही कलाकार अमोल कोले यांना शिवश्री पुरस्कारसुद्धा देण्यात येणार आहे. आणि हा कार्यक्रम अत्यंत व्यवस्थित व्हावा यासाठी सर्व प्रशासन या ठिकाणी काळजी घेत आहे. महाभाईसाठी महेंद्र मोरे सिंदखेडा. सावंत मुंबई यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. या जन्मोत्सव सोहळ्याची पूर्वतयारीसाठी के मराठा सेवा संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या अनेक बैठका पार पडल्या असून त्यावर सर्वांनी नियोजन केल्यानंतर हा सोहळा आगळा वेगळा असल्यामुळे याच्या तयारीसाठी इथं जी यात्रा असते ही जी वैचारिक विचारांचीच यात्रा असते म्हणून इथं 400 पुस्तकांचे स्टॉल व खाद्यपदार्थांचे 150 स्टॉल पूर्णतः ऑनलाईनमध्ये बुकिंग झालेले असून भव्य विचारमंच, जिजाऊ भक्तांसाठी असलेल्या प्राथमिक सुविधा, निवास व्यवस्था असेल, वाहनतळ व्यवस्था असेल, सुरक्षितता असेल, शासन व आयोजन समिती यांच्यामध्ये एक संयुक्त बैठकसुद्धा झालेली आहे. त्यामध्ये सिंदखेड राजा नगरीतील मान्यवरांचीसुद्धा उपस्थित होते. आता जिजाऊ जन्मोत्सव हा लोकोत्सव झालेला आहे की केवळ मराठा सेवा संघ आणि जिजाऊ सृष्टीच आयोजन करते असं नाही, कारण लोक हे जिजाऊंसाठी येतात. त्यामुळे हा जन्मोत्सव झालेला आहे. या सोहळ्यासाठी येणाऱ्या जिजाऊ भक्तांची व्यवस्था ही शासनानेसुद्धा करावी असं आम्ही शासनाकडे निवेदनसुद्धा दिलेलं आहे. जिजाऊ दरवर्षीप्रमाणे 12 जानेवारी या दिवशी सिंदखेड राजा शहरामध्ये मा जिजाऊ यांचा जन्मोत्सव मोठ्या आनंदाने आणि हर्षोल्लासाने साजरा करण्यात येतो. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतातून अनेक जिजाऊ भक्त हे मा जिजाऊच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात. प्रामुख्याने पुणे दलाच्या वतीने जे काही भक्त येतात त्यांच्यासाठी महत्त्वाची समस्या म्हणजे पार्किंगची समस्या आहे. त्या अनुषंगाने पोलिसांच्या वतीने संपूर्ण रोडवर पार्किंगची मोठ्या प्रमाणात व्यवस्था करण्यात आलेली आहे. जवळपास 12 ठिकाणी पार्किंगची स्थळे निश्चित करण्यात आलेली आहेत. त्यामध्ये मेहकर, त्याचबरोबर दरोबा राजा, त्याचबरोबर जालन्याकडून येणारी सर्व पार्किंग स्थळे ही पोलीस दलाच्या वतीने आणि मराठा महासंघाच्या वतीने निश्चित करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी चोख असा बंदोबस्त ठेवण्यात रात्र आणि दिवस येत असतो. त्याचबरोबर आमच्या प्रामुख्याने जो बंदोबस्त आहे तो मा जिजाऊच्या जन्मस्थळी आणि जिजाऊ सृष्टी आणि धर्मपीठ या ठिकाणीसुद्धा